एक रकमी एफआरपी देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवार आणि शुक्रवार रोजी पुकारण्यात आलेले ऊसतोड बंद आंदोलन शेतकरी ऊस वाहतूकदार आणि साखर कारखानदारांच्या मागण्यांसाठी आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस तोडी घेऊ नयेत, ऊस वाहतूकदारांनी वाहतूक करू नये आणि कारखानदारांनी कारखाने बंद ठेवावेत असे आवाहन स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केलंय। महेश खराडे आणि संदीप राजोबा यांच्या शिष्टमंडळाने विविध परिसरात शेतकऱ्यांची बैठक घेतली। सांगली जिल्ह्यासह राज्यात या आंदोलनाला प्रतिसाद मिळालाय, तर केंद्र सरकार ही झुकेल त्यामुळे आता नाही तर कधीच नाही या भावनेने सर्वांनीच या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष खराडे यांनी केले। आमच्या विनंतीला वाहतूकदार आणि कारखानदारांनी प्रतिसाद दिला नाही तर जिल्ह्यात आगडोंब उसळला तर सर्वस्वी जबाबदारी संबंधितांची राहील असंही त्यांनी म्हटलं आहे। खासगी सावकारांकडून घेतलेले कर्ज भागवण्यासाठी पैसे मागितले असता नकार दिल्याने इस्लामपूर पेटकर कॉलनीतील हंबीरराव शंकर साळुंके खोत यांचा झारा आणि लाटण्याने डोक्यात गंभीर वार करून चुलत नातवानेच खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या प्रकरणी 24 वर्षीय विशाल गुलाबराव साळुंके याला सांगली गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ताब्यात घेतलंय। हंबीरराव साळुंके यांचे बहेनाका परिसरात पेटकर कॉलनीत घर आहे। 4 दिवसांपासून हंबीरराव साळुंके हे एकटेच बंगल्यात असल्याची माहिती चुलत नातू विशालला होती। विशाल हा हंबीरराव साळुंके यांच्याकडे कर्ज भागवण्यासाठी पैसे द्या अशी मागणी करत होता। विशालने 13 नोव्हेंबर रोजी रात्री 9 च्या सुमारास साळुंके यांच्या घरी येऊन पैशांची मागणी केली असता नकार मिळाल्याने तो चिडला। त्याने हंबीरराव साळुंके यांचा दोरीने गळा आवळण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी दोघांमध्ये झटापट झाली। विशालने झारा आणि जवळ असलेले लाटणे घेत हंबीरराव यांच्या कपाळावर जोरदारने हल्ला केला। कपाळावर वर्मी घाव बसल्याने हंबीरराव यांचा मृत्यू झाला। हंबीरराव साळुंके यांचा खून झाल्यानंतर रात्री उशिरा फारणेवाडी येथे दहन करण्यात आलं। यावेळी विशाल साळुंके हा तिथे उपस्थित होता। मंगळवारी गावात बिनदिक्कतपणे तो फिरत होता। दुपारच्या सुमारास सांगली गुन्हे अन्वेषणच्या पथकाने पाळत ठेवून विशाल साळुंके याला ताब्यात घेतलं। जिल्ह्यात लंपी स्किनचा संसर्ग सुरूच असून मंगळवारी बाधित जनावरांच्या संख्येने 6000 टप्पा ओलांडलाय। 24 तासात नव्याने 241 जनावरांना बाधा झाली तर 20 जनावरांचा मृत्यू झालाय। त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील बाधित जनावरांची संख्या 6213 पोहोचली आहे। लंपी रोखण्यासाठी आतापर्यंत 337441 जनावरांचं लसीकरण झालंय, मात्र संसर्ग थांबायला तयार नसल्याचं स्पष्ट झालंय। मंगळवारी नव्याने 241 जनावरांना बाधा झाल्याचं आढळून आलं। दिवसेंदिवस लंपीचा प्रसार वाढतच असल्याचं स्पष्ट झालंय। आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल 6213 जनावरांना लंपीचा संसर्ग झालाय। अद्याप ही 3171 जनावरांवर उपचार सुरू आहेत। एका दिवसात 20 जनावरांचा मृत्यू झालाय तर या रोगामुळे आतापर्यंत 460 जनावरांचा मृत्यू झालाय तर 2582 जनावरं या आजारातून बरी झाली आहेत। जिल्ह्यात 337441 जनावरांचं लसीकरण झालंय। मालगावचे ग्रामदैवत हजरत शेख फरदीन उर्फ बावाफन उर्साला आजपासून सुरुवात झाली। आज उर्सानिमित्ताने मानकरी आणि गावकरी यांच्याकडून गंधरात्र गंध गलिफ अर्पण करण्यात आलाय। आज सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरजभाऊ खाडे यांच्या हस्ते हजरत शेख फरदीन उर्फ बावाफन दर्गा येथे गलिफ अर्पण करण्यात आला। या उर्साच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं। पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटकातून भाविक या उर्साला हजेरी लावत असतात। पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून करणाऱ्या पतीस शिराळा पोलिसांनी जेरबंद केले। बेलदारवाडी येथील आरोपी प्रकाश शेवाळे यांनी त्याची पत्नी स्वाती शेवाळे हिचा शुक्रवारी चारित्र्याच्या संशयावरून झोपेत गळा आवळून खून केला होता। त्यापासून तो फरार होता। फरार आरोपी प्रकाश यास तात्काळ अटक करण्याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख बसवराज तेली आणि अपर पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी सक्त सूचना केल्या होत्या। त्यानुसार शिराळा आणि कोकरूड पोलीस ठाण्यातील टीम आरोपीचा कसोशीने शोध घेत असताना मंगळवारी सदर आरोपी मांगळूर या गावी येणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांना मिळाली। त्याप्रमाणे सापळा रचून आरोपी प्रकाश शेवाळे यास जेरबंद केले। गिर्यारोहणासाठी महाराष्ट्रातील कोणता गड सर्वात अवघड आहे हा विषय निघाला की सर्वच ट्रेकर्सच्या मनात एकच नाव येतं, मोरोशीचा भैरवगड। मात्र हा अवघड किल्ला सांगलीच्या प्रांजल सचिन बावचकर या अवघ्या 9 वर्षाच्या चिमुरडीने सर केलाय। माळशेज घाटाच्या पलीकडे मुख्य डोंगर रांगेपासून बाहेर आलेल्या डोंगरावर मोरोशीचा भैरवगड किल्ला आहे। ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यात मोरोशी गावाच्या पायथ्याशी हा सुळकावजा गड मोठ्या दिमाखात उभा आहे। चढाईसाठी अतिशय बिकट आणि अवघड असणाऱ्या मोरोशीच्या भैरवगडाची समुद्रसपाटीपासूनची उंची 4997 फूट इतकी आहे।
मनाचा थरकाप उडवणारा मोरोशीचा भैरवगड हा कायमच साहसी गिर्यारोहणांसाठी आकर्षण ठरलेला आहे। सांगलीमधील सह्याद्री व्हेंचर्स या ट्रेकिंग ग्रुपने नुकताच मोरोशीचा भैरवगड ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण केला। यामध्ये 20 ट्रेकर्सनी सहभाग घेतला होता। प्रांजल बावचकरने अवघड थरारक पण गिर्यारोहकांना मोहात टाकणारा मोरोशीचा भैरवगड सर केलाय। सांगली महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे कैलासवासी राजाभाऊ जगदाळे सभागृहाचं काम अंतिम टप्प्यात आले। येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये सभागृहाचं सुरू असणारं काम हे पूर्ण होणार असून त्यानंतर पुढील सर्व स्थायी समितीच्या सभा याच कैलासवासी राजाभाऊ जगदाळे सभागृह या ठिकाणी संपन्न होणार आहेत। या कामाची पाहणी उपायुक्त चंद्रकांत आडके यांनी करत सदरचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदाराला दिलेल्या आहेत। स्थायी समिती सभागृहाच्या नूतनीकरणाचं काम हे 26,25,000 इतक्या निधीतून केलं जात असून आता इलेक्ट्रिक कामासाठी वाढीव 10 लाखाची अतिरिक्त मंजुरी देण्यात आली आहे। त्यामुळे 37 लाख रुपये खर्चून स्थायी समितीचे सभागृह हे अत्याधुनिक पद्धतीने आणि वॉटरप्रूफ बनवलं जात आहे। या सभागृहामध्ये संपूर्ण सभागृह वातानुकूलित असणार आहे। प्रोजेक्टरची सोय करण्यात आली आहे। फ्लोरिंगचं कामही पूर्णताकडे येत असून मॅच फ्लोरिंग या ठिकाणी केलं जात आहे। उमेश माने हे या संपूर्ण सभागृहाच्या कामाचे कंत्राटदार म्हणून काम करत आहेत। 8 ते 10 दिवसांमध्ये या सभागृहाचं काम हे पूर्ण होणार असून उपायुक्त चंद्रकांत आडके यांनी हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना कंत्राटदाराला दिलेल्या आहेत।